निफाड तालुक्यात सोमवार मंगळवार या दोन दिवसात 6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची निच्चांक नोंद झाली आहे. आता कडाक्याची थंडी जाणवू लागली. या थंडीमुळे चालू हंगामात द्राक्ष बागायतदारांना दुसऱ्यांदा मोठा दणका बसलाय. द्राक्ष बागा परिपक्व अवस्थेत असताना आलेल्या थंडीच्या लाटेत द्राक्षमण्यांची फुगवण थांबली आहे. तर बहुतांश ठिकाणी द्राक्षमण्यांना तडे जाऊन सरासरी 30% नुकसान बागांमध्ये दिसून येत आहे. द्राक्ष बागातील द्राक्ष घड परिपक्व झाले. त्यातच सकाळी तसंच सायंकाळी थंडी आणि दिवसा कडक उन्हामुळे द्राक्षमण्यांना तडे जाणे. एकूणच द्राक्ष पंढरीत हंगामाची सुरुवात आणि थंडीची लाट एकाच वेळी आल्याने शेतकरी पुरता हतबल झालाय. मागे जो अवकाळी पाऊस झाला होता त्याच्यानंतर मध्यंतरी परत तापमान वाढलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये. आता परत थंडीची लाट सुरू झाली. म्हणजे थंडी आणि तापमान हे दोघांचं एक प्रकारे वातावरणामध्ये फ्लक्च्युएशन झालं. याचा परिणाम असा आला का ह्या वाढत्या थंडीमुळे हे बघा या सौर जळ याला जे म्हणतो सनबर्निंग, हे सनबर्निंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात प्रत्येक बागांमध्ये दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी जास्त थंडीमुळे तडे जाण्याचं सुद्धा प्रमाण दिसत आहे. आणि हे हिरवे मणी राहणं किंवा हे असे सनबर्निंग सारखा जो प्रकार आहे हा उष्णतेची जे एक किरण असते तो किरण डायरेक्ट मण्यांवर पडल्यानंतर हे अशा प्रकारे नुकसान होत आहे. आणि हे जवळपास आता या सगळ्या द्राक्ष बागा पाणी उतरण्याच्या अवस्थेत असल्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात या समस्येला सामोरं जावं लागत आहे. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव.